समोर कुश्ती बोला कुश्ती का निर्णय कुश्ती बरोबरी है। देखो भैया काली चट्टी में दोनों घुटने पर पट्टे, अमीर पहलवान आजाद तालीम का पट्टा और इससे दो आजमाई कर रहा है संदीप गोंड के पहलवान गुरु हनुमान अखाड़े शाहपुर फाटे वाला। कुश्ती कराई जी पहलवान, जरा कुश्ती करा। देवरे सर अपन आत्मा नहीं आयचे या कुश्ती मैदान साठी आगमन होते नासिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक देवरे सर माननीय प्रतापराव जी देगावकर साहेब। देवरे सर आपण आकारात येतोय आयपीएस सेवानिवृत्त यांचं या ठिकाणी आगमन होतंय। कुश्ती संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सहर्ष स्वागत। नासिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव जी देगावकर साहेब यस एक्स आयपीएस यांचं या ठिकाणी आगमन होतंय। विकी पहलवान सल्लाउद्दीन पहलवान योगेश पहलवान अनुप पहलवान चला लवकर या वेळ करू नका। साहेब पाले प्रदीप काळे शाकीर नूर तयारीला लागा सोनबा लोटे तयारीला लागा। तेजवान कोणी असतील तर सर्व जरा खाली उतरा प्रमुख पाहुणे बसलेले असतील। प्रमुख पाहुणे तेजवर बसतील महानिरीक्षक प्रतापराव जी देगावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम। देगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हलगे बाजार वाजंत्री कोणीही तेजवर जाऊ नये तेजवर कोणीही जाऊ नका। टाळ्याच्या घरामध्ये सर्वांनी स्वागत करा। आजच्या मैदानचे प्रमुख अतिथी नासिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापरावजी देगावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं। कुस्ती संयोजन कमिटी आणि कुस्ती मैदानच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत।
मगाशीच मी उल्लेख केला होता कुस्ती आणि पोलीस खातं एक जवळचं नातं आहे. आज हजारो पैलवानला पोलीस खात्याने जन्माची भाकरी मिळवून दिलेली आहे. या महाराष्ट्राचा पहिला अतिबाल महाराष्ट्र केसरी 2011 आणि 12 आणि 13 नरसिंग यादव डिवाइस पे. या महाराष्ट्राचा दुसरा अतिबाल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पहलवान डिवाइस पे. या महाराष्ट्राचा हिंद केसरी पहलवान सुनील सांगे डिवाइस पे. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राहुल आवारे पहलवान डिवाइस पे. 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही, पण लाल मातीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवायएसपी. हे कौतुक, हे कसब खऱ्या अर्थानं लाल मातीचं आहे. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जी जन्म देते ती माता, जे आयुष्यभर संभाळ करते ती माती. म्हणून माती चिती, माती कुस्ती, हीच नाती हीच नीती खऱ्या अर्थानं जपायची असते, जोपासायची असते. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कोण किती छोटा पैलवान होईल, हे ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. अरे बाप रे बाप, समाजात माणूस म्हणून कसा जगायचं हे लाल माती शिकवण करत असते. चांगल्यावरती चांगला विजय मिळवलेला आहे. तेव्हा बाऊंनी